आणि मला आठवतं की ज्यावेळी आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय केला त्यामध्येही एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे विनायक रावांचं होतं. त्यांच्यासोबत खूप सल्लामसलत मी केली की काय केलं तर टिकेल, कशा प्रकारे केलं तर टिकेल, कोर्टात कसं टिकवता येईल. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये अतिशय संक्रमणाच्या काळामध्ये जी मंडळी माझ्या पाठीशी उभी होती त्याच्यामधले एक विनायकराव होते. 31 जानेवारी 1996 ते ठिकाणी विधान परिषदेवर आमदार झाले. पण 25 जानेवारीला देखील म्हणजे 5 दिवस आधी देखील विनायकरावांनी रंगकाम त्या ठिकाणी हातात घेतलं होतं आणि ते रंगकाम केलं होतं. पण ते सांगायचे की मी आमदार होणार आहे आणि त्यांनी ज्यावेळेस आपल्या सोबतच्या लोकांना सांगितलं की मी आमदार होणार आहे त्यांना वाटलं हे काहीतरी सांगतायत, त्यामुळे ते कोणी शपथविधीला देखील त्यांच्या गेले नाहीत. सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आजचा दिवस हा एका अर्थाने सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याचा दिवस आहे. पण या आनंदाच्या क्षणी आमचे परममित्र विनायकराव मेटे आमच्यामध्ये नाहीत याचं मात्र प्रचंड दुःख आज या ठिकाणी आहे. मागच्या वर्षी त्यांच्या जन्मदिनाला मीच येणार होतो आणि तशा प्रकारचा कार्यक्रम देखील ठरवला होता. आमची नीट चर्चा झाली होती, सगळं ठरलं होतं. परंतु आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर सरकार बदलाचं वारं सुरू झालं आणि मागच्या वर्षी याच दिवशी आपण सरकार बदललं. आणि त्यामुळे ती सगळी परिस्थिती पाहता मी मेटेसाहेबांना फोन केला आणि म्हटलं मेटेसाहेब मी येऊ शकणार नाही, पण या ठिकाणी प्रवीणजी दरेकर येतील. ते म्हणाले की तुम्ही येऊ शकला नाहीत तरी मला हरकत नाही, मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही जे करताय ते अत्यंत गरजेचं होतं आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा या तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही सरकार बदला आणि या ठिकाणी सरकारची धुरा हातामध्ये घ्या. आणि मला असं वाटतं की कुठल्याही यशामध्ये त्यांना प्रचंड त्या ठिकाणी आनंद व्हायचा आणि ते व्यक्त देखील करायचे. विनायकराव मेटे 1996 पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले आणि मी 99 विधानसभेवर गेलो. आणि त्याच्यानंतर आमची ओळख झाली, ओळख मैत्रीमध्ये गेली. 2009 नंतर अधिक जवळ आलो. 12-13 नंतर तर अतिशय घनिष्ठता आमची तयार झाली. आणि विशेषतः आमचे मार्गदर्शक आणि नेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी एक दिवस मी गोपीनाथरावजी आणि विनायकरावजी असं तिघं असताना मला सांगितलं की आता मेटेसाहेबांची जबाबदारी तुमची, मेटेसाहेबांना सांगितलं आता यांची जबाबदारी तुमची. आणि तेव्हापासनं मला असं वाटतं की ती जी घनिष्ठता आहे ती एका वेगळ्या नात्यामध्ये आमची परिवर्तित झाली. आणि मग सातत्याने मेटेसाहेबांचं सान्निध्य हे लाभत गेलं. खरं म्हणजे मेटेसाहेब हे राजकारणी कमी आणि समाजकारणी जास्त होते. त्यांच्या डोक्यामध्ये 24 तास समाजात काय करता येईल हाच विचार चालायचा. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी व्यसनमुक्तीचा एक मोठं संमेलन होईल असं निर्णय केला. माझ्याकडे ते आले आणि म्हणाले की व्यसनमुक्तीचं एक फार मोठं संमेलन हे घ्यायचं आहे. नाही 31 डिसेंबरच्या आधी, बरोबर आहे. मला म्हणाले की हे फार सवयी बिघडत आहेत. 31 डिसेंबर हे लोक असं साजरा करतात, दारू पिऊन साजरा करतात आणि इतके व्यसनं त्या ठिकाणी वाढून राहिले आहेत. त्यामुळे मी ठरवलं आहे
की आता तरुणाईला आवडेल असा कार्यक्रम करेल पण त्यांना व्यसनापासून दूर ठेवेल. आणि त्यांनी पहिला कार्यक्रम घेतला, हजारो लोक त्या कार्यक्रमाला आले आणि त्यानंतर त्या कार्यक्रमाची एक परिपाठी ही त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली. त्यामुळे अशा विविध कल्पना नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये असायच्या. आणि खरंच आहे की मराठा आरक्षणाचा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये हे दोन विषय त्यांचा श्वास होता. या दोन विषयांपासून ते कधी दूर गेलेच नाही. मराठा आरक्षणाची चळवळ ज्या प्रकारे त्यांनी उभी केली, मगाशी ज्योतिताईंनी सांगितलं खरं आहे, त्याच्यात खूप चढ उतार त्यांना पाहावे लागले. अनेक वेळा त्यांना त्याच्यामध्ये उपहास देखील सहन करावा लागला. अनेक वेळा केवळ विनायक मेटे या चळवळीत मोठे होत आहेत का असं म्हणून काही लोकांनी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकरता नेतृत्व मोठं नव्हतं, त्यांच्याकरता चळवळ मोठी होती, त्यामुळे ती चळवळ त्यांनी कधी सोडली नाही. त्यांनी या चळवळीमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण, आपल्याला कल्पना असेल की सगळी जी काही न्यायालयीन लढाई देखील चालली, या न्यायालयीन लढाईमध्ये विनायकरावांचा एक स्वतःचा मोठा वाटा असायचा. विनायकरावांचे स्वतःचे वकील असायचे. विनायकराव स्वतः मुंबई असो, दिल्ली असो, हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, प्रत्येक तारखेला उपस्थित असायचे आणि एक आपला पॉईंट ऑफ व्ह्यू हा त्या ठिकाणी ते सातत्याने मांडायचे. आणि मला आठवतं की ज्यावेळी आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय केला त्यामध्येही एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे विनायकरावांचं होतं. त्यांच्यासोबत खूप सल्लामसलत मी केली की काय केलं तर टिकेल, कशाप्रकारे केलं तर टिकेल, कोर्टात कसं टिकवता येईल. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये अतिशय संक्रमणाच्या काळामध्ये जी मंडळी माझ्या पाठीशी उभी होती त्याच्यामधले एक विनायकराव होते की ज्यांना हा पूर्ण विश्वास होता. विनायकराव मला नेहमी म्हणायचे की देवेंद्रजी, मला हा पूर्ण विश्वास आहे की मराठा आरक्षण जर कोणी देईल तर ते तुम्ही देऊ शकाल आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि ज्यावेळी आम्ही तो निर्णय घेतला त्यावेळी ते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आज देखील मला पाहायला मिळतो. सारथीसारखी संस्था आपण काढली, छत्रपती संभाजीराजे असतील, अनेक लोकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि विनायकरावांचा हा सातत्याने आग्रह असायचा की विद्यार्थी हा तुम्ही टार्गेट ठेवा. जोपर्यंत मराठा समाजातला विद्यार्थी हा शिकणार नाही, जोपर्यंत त्याच्या हाताला काम मिळणार नाही, तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकणार नाही. जोपर्यंत मराठा समाजातला आमचा जो आमची जी नवीन पिढी आहे ही नवीन पिढी ही वेगळा मार्ग घेत नाही, जोपर्यंत आधुनिक जगाशी ती जुळत नाही, तोपर्यंत समाजाची कुंठा आम्ही दूर करू शकत नाही. आणि म्हणून सारथीसारखी संस्था आपण सुरू केली. आज ज्यावेळेस मी बघतो की यावर्षी 103 विद्यार्थी सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या पदांवर गेले, तर मला असं वाटतं की विनायकरावांसारखे जे द्रष्टे होते की ज्यांना हे माहिती होतं की आपल्याला अशा संस्थेच्या माध्यमातून आपल्या मुलांना योग्य दिशा देता येईल आणि त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे त्यावेळी आम्ही घेऊ शकलो. आणि म्हणून आज जरी सर्वोच्च न्यायालयामध्ये तो निर्णय टिकू शकला नाही, आम्ही उच्च न्यायालयात तो निर्णय पूर्ण टिकवला. देशामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाचे विषय हे उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी खारिज झाले, पण मराठा आरक्षणाचा जो आम्ही घेतलेला निर्णय होता तो निर्णय आम्ही उच्च न्यायालयात टिकवला. जोपर्यंत 2019 सरकार होतं तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात देखील तो टिकवला. त्याच्यानंतर त्याचं नेमकं काय झालं हे आपल्यालाही माहिती आहे. त्या संदर्भात विनायकरावांनी तर अतिशय तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया ही त्या काळामध्ये दिली होती, त्यामुळे त्या बाबतीत मला आज अजून सांगायचं नाही. पण मला असं वाटतं की आताही या परिस्थितीमध्ये आपल्याला थांबून चालणार नाही. आणि मी देखील ज्योतिताई आपल्याला सांगतो की आपण ज्या प्रकारे सांगितलं की विनायकरावांचं स्वप्न होतं मराठा आरक्षण, आपलं सरकार हे त्याकरता पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि त्याच्याकरता जे जे करावं लागेल ते सगळं करण्याची तयारी आपल्या सरकारची आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी
अतिशय ताकदीनं निर्णय घेतला, हिमतीनं निर्णय घेतला आणि जे तरुण सिलेक्ट झाले होते, पण सिलेक्ट झाले होते आणि आरक्षण गेलं म्हणून ज्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नव्हत्या अशा हजारो तरुणांना आपल्या सरकारने सुपर न्यूमररी पदं तयार केली आणि त्या पदांवर त्या ठिकाणी नेमणुका दिल्या. आज ते सगळेजण त्या ठिकाणी सरकारच्या नोकरीमध्ये आहेत. त्यामुळे हा जे काही विनायकरावांचं स्वप्न आहे की मराठा समाजातल्या आणि विशेषतः मराठा समाजातलेही विस्थापित मराठा समाजातले जे लोक आहेत, प्रस्थापित तर कमी आहेत, मुठभर आहेत, पण मोठा समाज आहे जो आजही शेतीवर अवलंबून आहे, जो आजही काही प्रमाणात आपल्याला अगदी हमाली देखील करताना दिसतो, काही ठिकाणी आपल्याला माथाडी कामगार म्हणून तो त्या ठिकाणी दिसतो, असा जो समाज आहे ज्याच्याकडे काही पोचलं नाही आहे, त्यांच्याकरता विनायकरावांचं मन हे तिळतिळ तुटायचं आणि त्यांच्याकरता परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणी इच्छा असायची. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की त्यांचं व्यक्तिमत्वही अतिशय गरिबीतनं घडलं. एक सामान्य मुलगा की जो मुंबईमध्ये रंगकाम करण्याकरता त्या ठिकाणी आला, पण काहीतरी करायचं आहे, रंगकाम करता करता सामाजिक त्या ठिकाणी एक संघटन उभं केलं पाहिजे, अनेक सामाजिक संघटना उभ्या केल्या, तरुणाईला एकत्रित केलं, कॉलेजच्या तरुणाईला एकत्रित केलं. म्हणजे खरं तर 31 जानेवारी 1996 ते त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार झाले, पण 25 जानेवारीला देखील म्हणजे 5 दिवस आधी देखील विनायकरावांनी रंगकाम त्या ठिकाणी हातात घेतलं होतं आणि ते रंगकाम केलं होतं. पण ते सांगायचे की मी आमदार होणार आहे आणि त्यांनी ज्यावेळेस आपल्या सोबतच्या लोकांना सांगितलं की मी आमदार होणार आहे, त्यांना वाटलं हे काहीतरी सांगतायत, त्यामुळे ते कोणी शपथविधीला देखील त्यांच्या गेले नाहीत. पण अशा प्रकारे अगदी सामान्य गावातनं आलेल्या या तरुणांनी आपल्या भरोशावर, आपल्या ताकदीच्या भरोशावर त्या ठिकाणी आमदारकी मिळवली आणि सातत्याने इतके वर्ष त्यांच्या संबंधांमुळे, त्यांच्या कार्यामुळे त्या ठिकाणी ते आमदार म्हणून काम करत राहिले आणि अतिशय मोलाचं काम हे आमदार म्हणून देखील त्यांनी केलं. आज आपण जर विधान परिषदेतले त्यांची भाषणं बघितली, खरं म्हणजे विलासराव अनेक वेळा म्हणायचे, माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे अनेक वेळा म्हणायचे की विनायकरावांचा स्वभाव असा आहे की ते भेट घेण्याकरता येतात पण मार्गदर्शन करून जातात. आणि खरंच होतं की विनायकरावांजवळ इतकं ज्ञान होतं, इतकी माहिती होती आणि कुठल्याही गोष्टीच्या खोलात शिरायचं, आजपर्यंत शिरायचं. आणि त्यामुळे एखादी गोष्ट ज्यावेळेस ते सांगायला यायचे त्यावेळी त्याचा अभ्यास करून चारही अंगाने ती गोष्ट ते तुमच्यासमोर ठेवायचे, जेणेकरून त्यांनी जी गोष्ट हातामध्ये घेतली आहे त्यात तुम्ही कन्व्हिन्सच झाले पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. आणि म्हणून त्यांचं मार्गदर्शन अनेक वेळा अनेक बाबतीमध्ये हे मला देखील त्या ठिकाणी लाभलं. खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर विनायकराव ज्यावेळेस म्हणाले की अनेक वर्ष झाले देवेंद्रजी मी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न करतो आहे आणि आता तुम्ही जर मनावर घेतलं तर हे होऊ शकतं. आम्ही ते मनावर घेतलं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या, इतके अडथळे आले, सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या आणि सगळ्या परवानग्या घेऊन तिथलं भूमिपूजन झालं. इतकी त्यांची धडपड होती, त्या ठिकाणी काम सुरू करण्याकरता ते गेले जाताना इतका भयानक ॲक्सिडेंट झाला, खरं म्हणजे तो एक प्रकारचा पुनर्जन्म होता त्यांचा. त्यात एक आपले अतिशय चांगले कार्यकर्ते त्यात गेले, पण अक्षरशः अशी अवस्था होती मी जीव मुठीत धरून बसलो होतो, कारण समजत नव्हतं. रेस्क्यू टीम गेल्या होत्या आणि 22-25 लोक सगळे त्या समुद्रात अडकलेले आहेत. सुदैवाने इतर सगळ्यांना आपण त्यातनं काढू शकलो, पण ते थांबले नाहीत. लगेच त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काम सुरू झालं पाहिजे, काम त्यांनी सुरू करून घेतलं. त्या ठिकाणी काही मासेमारी करणारे लोक होते, त्यांच्या काही शंका होत्या, त्यांच्यासोबत बैठका केल्या, त्या बैठका करून त्यांना सांगितलं की तुम्हाला काय पॅकेज पाहिजे, ते पॅकेज आम्ही तुमच्याकरता करतो. आणि ते अरबी समुद्रातलं काम हे खरं म्हणजे त्यांनी सुरू केलं. तिथे रिक्लेमेशनचं काम देखील सुरू झालं होतं. दुर्दैवाने काही लोक कोर्टात गेले, हायकोर्टात तर आम्ही जिंकलो, पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती आली आणि त्याच्यामुळे ते काम अडकलं. आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती तर कायम ठेवली आहे, पण हायकोर्टालाच सांगितलं आहे की तुम्ही नव्याने याच्यात निर्णय घ्या. मला विश्वास आहे की हायकोर्टामध्ये आता आम्ही ती केस लावून घेऊ, कारण मध्यंतरीच्या काळात सरकारला इंटरेस्ट होता नव्हता, मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही, पण त्या संदर्भात काहीच झालं नव्हतं. पण आता
ती केस आम्ही लावून घेतो आहोत आणि हायकोर्टाला आम्ही सांगणार आहोत की आम्ही सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत, कुठेही पर्यावरणाचा 1% नाश आम्ही करणार नाही आहोत, उलट पर्यावरण पूरक अशा प्रकारची त्या ठिकाणी ही सगळी व्यवस्था आम्ही करतो आहोत। आणि मला विश्वास आहे की आम्ही माननीय उच्च न्यायालयाला एकदा आमच्या बाजूने त्यांनी दिलाच आहे, पुन्हा आम्ही माननीय उच्च न्यायालयाला पटवून देऊ। आणि विनायक रावांचं जे स्वप्न होतं, खरं म्हणजे स्मारक तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, पण जेव्हा जेव्हा लोक ते स्मारक पाहतील त्या त्यावेळी विनायक रावांची आठवण काढतील की तो व्यक्ती होता की ज्याचं हे स्वप्न होतं आणि ज्याने सातत्याने वर्षानुवर्ष या स्मारकाकरता संघर्ष केला। आणि म्हणून मला आठवतं की विनायकरावांना ज्यावेळेस आम्ही शिवस्मारकाचं अध्यक्ष केलं, अनेक लोकांची इच्छा होती, कारण शिवस्मारक ही एक अशी गोष्ट होती की पुढचे 100, 200, 300 वर्ष इतिहासामध्ये त्या व्यक्तीचं नाव नोंदवलं जाणार होतं। अनेक लोकांची इच्छा होती, अनेक लोक त्या ठिकाणी, काही मंत्र्यांची इच्छा होती, काही वेगवेगळ्या आमदारांची इच्छा होती, काही नेत्यांची इच्छा होती, ते सगळे दबाव टाकायचे की आम्हाला तुम्ही केलं पाहिजे। पण विनायकराव मला एक दिवस एवढंच म्हणाले की तुम्ही कोणालाही केलं तरी माझी हरकत नाही आहे, फक्त ज्याला तुम्ही कराल त्यांनी यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि हे काम पूर्ण केलं पाहिजे। मी त्यांना म्हटलं, विनायकराव, इंटरेस्ट तर कोणीही घेईल, पण ज्या श्रद्धेनं तुम्ही हे काम कराल त्या श्रद्धेने हे काम दुसरं कोणी करू शकत नाही, आणि म्हणून तुम्ही जसं अध्यक्षपद घेतलं पाहिजे त्यांना आपण अध्यक्षपद दिलं। आणि अक्षरशः एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी कसं काम करावं अशा प्रकारे त्यांनी ते काम करून ते भूमिपूजनापर्यंत सगळं कार्य त्या ठिकाणी आणलं। आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं विनायकरावजी एक असं व्यक्तिमत्व होतं की जे कार्य हातात घेतलं ते पूर्ण करायचे। अनेक वेळा आम्ही 2-2, 3-3 तास गप्पा मारायचो, रात्री बसायचो, अनेक गोष्टींवर चर्चा व्हायच्या, आम्ही मॅजेस्टिक आमदार निवासात राहायचो, अनेक वेळा मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये ते मला त्यांच्या रूमवर त्या ठिकाणी ब्रेकफास्टला बोलवायचे, तिथे आम्ही बसायचो, त्यामुळे एक असा संबंध होता, एक असा संपर्क होता। आणि विनायकरावजींचं एक पक्क होतं की समजा भेट झाली नाही तर त्यांचा फोन 100% यायचा, म्हणजे असं कधी झालं नाही की लांब काळ गेला आहे विनायकरावजींची भेटही नाही आणि बोलणं नाही, त्यांचा फोन यायचाच, काय चाललं आहे, कसं चाललं आहे, चार गोष्टींची चर्चा व्हायची। त्यामुळे मला असं वाटतं की एक खूप मोठा कनेक्ट होता। मला आजही आठवतं की ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होता आणि आमची सगळ्यांची इच्छा होती की त्यांना आपण मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे, आणि त्या सगळ्या याच्यात असा विषय आला की विनायकरावजींना राज्यमंत्री बनवावं। आणि त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा केली, मी म्हटलं, विनायकराव, एक अडचण आहे। म्हणाले, काय? मी म्हटलं, असं आहे की बहुधा राज्यमंत्रीपदाची तुम्हाला त्या ठिकाणी पद घ्यावं लागेल। ते मला एवढंच म्हणाले की अहो, मंत्रीपद थोडी महत्त्वाचं आहे, तुमची माझी मैत्री महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे हे मंत्रीपद आज नाही उद्या मिळेल, पण बघा, मी एक संघटना चालवतो, माझी संघटना खूप मोठी आहे आणि माझ्या संघटनेच्या ला समजा राज्यमंत्रीपद मिळत आहे तर त्यातनं माझ्या संघटनेच्या लोकांना असं वाटेल की बाबा, आपल्या संघटनेचा मान सन्मान काहीतरी कमी झाला आहे, त्यामुळे पुढच्या एक्सपान्शनमध्ये माझा विचार करा, तुम्ही त्याची काळजी करू नका। आणि तसंही माझा सगळ्यात महत्त्वाचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करणं आहे, आणि ते स्मारक तयार करायची जबाबदारी मला दिली आहे, ही जबाबदारी मी कुठल्याही मंत्रिपदापेक्षा मोठी मानतो आणि त्यामुळे हे काम मी प्रामाणिकपणे करेन। खरं म्हणजे मला अतिशय, म्हणजे आमच्या ज्या काही चर्चा त्या ठिकाणी व्हायच्या, ज्या झाल्या, या सगळ्या चर्चा या ठिकाणी सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की एक अतिशय दिलदार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि खरोखर आमच्यामध्ये एक वेगळा कनेक्ट होता, एक वेगळा बॉन्ड होता जो आमच्यामध्ये तयार झाला होता। आणि म्हणूनच ते मला नेहमी म्हणायचे, काय मिळत आहे नाही मिळत आहे देवेंद्रजी, हे काही महत्त्वाचं नाही, बस आपण सोबत राहिलो पाहिजे, हे माझ्याकरता महत्त्वाचं आहे। आणि असं म्हणता म्हणता अचानक ज्या मराठा आरक्षणाकरता संपूर्ण जीवनातला संघर्ष त्यांनी केला त्याच मराठा आरक्षणाच्या बैठकीकरता ते निघाले, आणि अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू हा त्या ठिकाणी त्यांना आला। खरं म्हणजे मला अजूनही आठवतं की ॲक्सिडेंट झाल्याचं कळलं, आम्ही लगेच निघालो,
आणि जातपर्यंत अर्ध्या रस्त्यात हे सांगितलं की विनायकराव नाही आहेत, विश्वास बसला नाही. मला आठवतं की तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्याकडे बघितलं तोच शांत भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. खरं म्हणजे हा व्यक्ती कदाचित शांतपणे झोपला आहे असंच त्या ठिकाणी वाटत होतं, अशी एक मनामध्ये एक सुप्त इच्छा देखील जागृत होत होती की कदाचित विनायकराव हे पुन्हा त्या ठिकाणी उठतील आणि पूर्वीप्रमाणेच आपल्याला त्या ठिकाणी साथ घालतील, हाक मारतील. पण आपण नेहमी सांगतो पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा, तशा प्रकारे ही पराधीनता जी आपली आहे की आपण किती नश्वर आहोत, आपल्या हाती कसं काही नाही आहे, तुम्ही कुठल्याही पदावर असलात तरी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, हे जे काही आपल्याला अनुभव असतात, ही जी अनुभूती असते ती अनुभूती त्या ठिकाणी आली. आणि खरोखर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस वहिनींना भेटलो आणि अशा परिस्थितीत बोलणं तर नव्हतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांना वाटणारं दुःख या सगळ्या गोष्टी त्यावेळेस बघितल्या. अतिशय मला असं वाटतं की कठीण असा तो प्रसंग होता, पण या कठीण प्रसंगातूनही मला या गोष्टीचं खरोखर एक प्रकारे समाधान आहे की वहिनी त्यातनं बाहेर पडल्या, जबाबदारीची जाणीव त्यांनी घेतली आणि संपूर्ण शिवसंग्राम परिवाराने त्या ठिकाणी ठरवलं की वहिनींच्या नेतृत्वामध्ये हा परिवार आपल्याला पुढे न्यायचा आहे. भारतीताई लवेकर आणि तानाजीराव शिंदे हे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ताईंच्या नेतृत्वामध्ये शिवसंग्रामला अधिक मजबूत करणार आहोत आणि तुमचा पाठिंबा आमच्याकडे असला पाहिजे. आणि मी त्याही वेळी सांगितलं आणि आजही सांगतो की शिवसंग्रामच्या आणि मेटे परिवाराच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे आणि भक्कमपणे आम्ही उभे राहणार आहोत, आजही आहोत आणि उद्याही उभं राहू. आज खरं म्हणजे आपण एक निवेदन दिलं आहे मेटे साहेबांच्या स्मारकाच्या संदर्भात, आणि ITI जी जागा आहे त्या ठिकाणी मेटे साहेबांचा पुतळा हा तयार व्हावा अशा प्रकारची मागणी आपण केली आहे. खरं म्हणजे हे जे ITI आहे या ITIलाच मेटे साहेबांचं नाव आपण देऊ आणि त्या परिसरामध्ये मेटे साहेबांचं एक स्मारक आणि त्यांचा पुतळा हा त्या ठिकाणी उभारू आणि त्याकरता जो काही निधी लागेल तो राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून बीडमध्ये आल्यानंतर ही जी एक प्रकारे त्यांची कर्मभूमी आहे या कर्मभूमीमध्ये त्यांचं एक स्मारक तर आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांचा एक पुतळा जो आपल्याला प्रेरणा देईल अशा प्रकारचा एक पुतळा हा निश्चितपणे या निमित्ताने आपण तयार करू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आमच्या या मित्राचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून आम्ही सगळे पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या स्वप्नांचा पाठपुरावा करू. आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी हे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकू त्यावेळी स्वर्गामध्ये किंवा जिथे कुठे आकाशामध्ये आमचे मित्र विनायकराव मेटे असतील निश्चितपणे त्यांचा तो जो काही राजबिंडा चेहरा होता त्याच्यावरचं जे हास्य होतं ते हास्य आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. त्यांना आजच्या दिनाच्या निमित्ताने आदरांजली अर्पित करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.